नमस्कार, अन्नपूर्णेश्वरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला गुणकारी असं पाचक दाखवणार आहे। तर चला त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला सांगते। मला या ठिकाणी पाचकची रेसिपी दाखवणार आहे। ही माझ्या आजींची रेसिपी आहे। तर त्यांनी काय काय घेतलेलं होतं ते मला नुसतं चवीनुसार आठवत आहे आत्ता। तर तुम्हाला मी आता सांगते। या ठिकाणी मी 2 लिंबू, थोडं सालं, साखर, ओवा, शेंदे लोण, पादे लोण, साधं नमक। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरमध्ये हे 2 लिंबू पिळून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आता आपल्याला हे आलं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणून मी ते तुकडे डायरेक्ट होणार नाहीत म्हणून ह्याला पिसून घेत आहे। तर या ठिकाणी बघा, मी मिक्सरच्या जारमध्ये आलं किसून घातलेलं आहे। 2 लिंबू ते आपण घेतले होते ते सुद्धा पिळून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आता 1 चमचा अजवाईन घालायचा आणि 1 फुलपात्र, जेवढा आपल्याला रस पाहिजे तेवढा आपण पाणी घालू शकतो। मी आता अर्धा घातलेला आहे। हे आता मिक्सरला लावून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी बघा, मी मिक्सरमध्ये आलं बारीक करून घेतलं आणि गाळणीमधून त्याला आता आपण गाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण साधं नमक आहे आपल्या टेस्टनुसार घालून घ्यायचं आहे। मी छोटासा 1 टीस्पून घातलेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी शेंदर नमकसुद्धा सेम क्वांटिटी घालत आहे। या ठिकाणी ब्लॅक सॉल्ट आहे ते पण आता आपल्याला जसं आवश्यकता आहे तसं घालून घ्यायचं। हे पिताना आपल्याला थोडंसं आंबट गोड लागत असतं। आता याच्यामध्ये आपण थोडीशी आपल्याला गोड कसा हवा तशा पद्धतीनं साखर घालून घ्यायची आहे। त्याला आता चांगलं आपण हलवून घेऊया। हे पाचक गुणकारी आहे आणि आपल्या पोटात वगैरे दुखत असेल किंवा आपल्याला ॲसिडिटी झाली असेल तर त्याच्यासाठी अतिशय चांगलं आहे। हे थोडंसं 1 चमचा किंवा 2 चमचा तुम्ही पिला ना तर खूपच चांगलं आहे। आपलं पोटसुद्धा दुखायचं थांबतं। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि एखाद्या बॉटलमध्ये वगैरे भरून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता, स्टोअर करून ठेवू शकता। तर या ठिकाणी आपलं पाचक तयार झालेलं आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर काही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।